पनवेलमधील भिंगारी गावातील निर्जल स्थळी महिन्यापूर्वी महिलेचा गळा दाबून खून करून पळून गेलेल्या अज्ञात आरोपीला नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी आणि मयत महिलेचे प्रेमसंबंध असून या घटनेच्या दिवशी त्या दोघांनी दारू पिऊन आपापसात झालेल्या भांडणातून तिची हत्या झाल्याचे तपासात उघड झाले आहे. भिंगारी गावातील एक निर्जल स्थळी 10 ऑक्टोबर 2023 एका महिलेचा खून झाल्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपासासाठी मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. त्या पथकाने तांत्रिक तपास, मयत महिलेच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्ती तसेच परिसरात राहत असणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदाराने मयत महिलेसोबत राहणारा अनोळखी इसम याबाबत दिलेली माहितीनुसार एक अनोळखी इसमानेच खून केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न केले. त्यानुसार हा अनोळखी इसम 29 मार्च रोजी ओरियन मॉल पनवेल येथे असल्याबाबतची माहिती मिळताच आरोपी पांडव गोरख जाधव उर्फ पांड्या याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीमध्ये त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. दरम्यान या आरोपीला पुढील तपासासाठी पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.